हॅलो डिअर स्टुडंट्स इन लास्ट व्हिडिओ वी हॅव लर्न्ड अबाउट मी मायटोसिस दॅट इज अ टाईप ऑफ वन सेल डिव्हिजन इन टुडेज लेक्चर वी आर गोईंग टू सी नेक्स्ट टाईप दॅट इज मिओसिस मिओसिस इज कम्प्लिटेड थ्रू टू स्टेजेस मिओसिस फर्स्ट अँड मिओसिस सेकंड मायटोसिसमध्ये आपण पाहिलं मायटोसिसमध्ये अशा टू स्टेजेस नव्हत्या मायटोसिसमध्ये फक्त फेजेस होत्या बरोबर आहे टू स्टेजेस होत्या कॅरिओकायनेसिस अँड सायटोकायनासिस अँड अगेन देर आर phases in karyokinesis but in case of meiosis there are two stages meiosis first and meiosis second let us see meiosis first meiosis first is also known as separation of homologous chromosome meiosis first consists first one two stages karyokinesis and cytokinesis again karyokinesis having four sub phases as you know that in case of my, meiosis, mitosis there are also four phases prophase uh, pro, pro uh, first then metaphase first anaphase first and telophase first again prophase first having five substeps steps as first one is a leptotene then zygotin then pachytene then diplotin and last one is a diakinesis now we will see this all one by one see first one कॅरीओ का फर्स्ट स्टेप दॅट इज प्रोफेस फर्स्ट नाओ प्रोफेस फर्स्ट हॅव्हिंग अगेन फायू सब स्टेस फर्स्ट वन इज अ लेप्टोटीन इन लेप्टोटीन क्रोमॅटिन नेटवर्क कंडेन्स अँड स्टार्ट कन्वर्टिंग इन टू क्रोमोझोम्स अँड सेंट्रिओ डुप्लिकेट अँड मूव टू अपोजिट पोलस वन इज अ लेप्टोटीन लेप्टोटीनमध्ये पहा तुम्हाला मी सेल डायग्राम शिकवलेली आहे सेलमध्ये काय असतं हे बाहेरचं काय आहे वॉल आहे देन आतमध्ये न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे न्यूक्लिओलस आहे क्रोमॅटिड्स आहेत आणि सेंट्रिओल आहे जी फर्स्ट स्टेप आहे लिप्टोटीन त्याच्यामध्ये क्रोमॅटिन नेटवर्क जे आहे ते कंडेन्स व्हायला सुरुवात होते आणि सेंट्रोवॉल डुप्लिकेट व्हायला सुरुवात होतो सेकंड स्टेप इज अ झायगोटीन झायगोटीनमध्ये काय होतं होमोलोगस क्रोमोझोम्स कम क्लोजर जे होमोलोगस क्रोमोझोम्स असतात आता होमोलोगस क्रोमोझोम्स मी मीन्स वॉट अ क्रोमोझोम विच हॅविंग अ सेम साईज And which having a same type of genetic genes are nothing but the homologous chromosomes. See in this figure, these two are the homologous chromosomes. In zygotin, homologous chromosomes are comes together like this. Then this pairing is called as a synapsis. Third is a patutin. In patutin, sister chromatids are visible, crossing over. This step is very important in case of मिओसिस ही ही जी स्टेप आहे ती मिओसिसमध्ये खूप इम्पॉर्टंट आहे जी मायटोसिसमध्ये नसते काय आहे इथं तर क्रॉसिंग ओव्हर होतं कशामध्ये क्रॉसिंग ओव्हर ऑकर्स बिटवीन नॉन सिस्टर क्रोमॅटिक्स अँड डिस लेज टू जेनेटिक रिकॉम्बिनेशन म्हणजे पहा इथं काय होत असतं की हे जे दोन क्रोमोझोम्स आहेत त्यांच्यामध्ये क्रॉसिंग ओव्हर होतं अशा प्रकारे क्रॉसिंग ओव्हर होतं आणि जेनेटिक रिकॉम्बिनेशन होतो जेनेटिक रिकॉम्बिनेशन म्हणजे काय तर मी तुम्हाला सांगितलं आहे की जे मिओसिस आहेत ते आपल्या रिप्रोडक्टिव्ह सेलमध्ये होत असतात आणि रिप्रोडक्टिव्ह सेलमध्ये फिमेल आणि मेल या दोघांचे फिमेलमध्ये जे एग्स असतात ते आणि मेलमधले जे स्पर्म असतात ते एकत्र येतात हो की नाही आणि पहिली सेल तयार होते आणि मग सेल डिव्हिजन होतो मग फिमेलमधले मधले जे सेल असेल, असेल म्हणजे जे, जे काही जीन्स असतील ते आणि मेलमधले जे काही जीन्स असेल ते रिकम्बाईन होतात आणि जेनेटिक रिकॉम्बिनेशन होते इन केस ऑफ मिओसिस ह्या पॅच्युटीन ह्या स्टेपमध्ये हे क्रॉसिंग ओव्हर होतं आणि जेनेटिक रिकॉम्बिनेशन होतं त्यानंतर नेक्स्ट जे आहे ते आहे डिप्लोटीन डिप्लोटीनमध्ये काय होतं होमोलोगस क्रोमोझोम स्टार्स रिपलिंग इच ऑदर म्हणजे हे जे को होमोलोगस क्रोमोझोम्स आहेत जे इथं रिकंबाईन झालेले आहेत ते डुप्लिकेट रेप्लिकेट म्हणजे काय तर ते स्वतःची नवीन प्रतिकृती बनवतात वेगळी म्हणजे हे डुप्लिकेट व्हायला अशा प्रकारे सुरुवात होते देन न्यूक्लिअर मेम्ब्रेन अँड न्यूक्लिओलस स्टार्स डिसॲपियर दर हे कि okay. तर हे जे न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे किंवा न्यूक्लिओलस जे असतं तो डिसॲपियर व्हायला स्टार्ट होते त्यानंतर नेक्स्ट जी स्टेप आहे ती आहे डायकायनेसिस काईनेस। डायकायनेसिसमध्ये काय होतं क्रोमोझोम्स फर्दर कंडेन्स जे क्रोमोझोम तयार झालेले आहेत ते परत कंडेन्स व्हायला सुरुवात होते अँड न्यूक्लिअर मेम्ब्रेन अँड न्यूक्लिओलस कम्प्लिटली डिसॲपियर सी हिअर डायकायनेसिसमध्ये काय होतं तर क्रोमोझोम्स डिकंडेन्स व्हायला सुरुवात होते आणि याच्यामध्ये न्यूक्लिअर मेम्ब्रेन आणि न्यूक्लिओलस जे आहे कम्प्लिटली डिसॅपिर होतं इथे न्यूक्लिओलस आणि न्यूक्लिअर मेम्ब्रेन या स्टेपमध्ये दिसत नाहीये अशा प्रकारे ही जी फर्स्ट स्टेप आहे ती कम्प्लीट होते त्यानंतर सुरू होते आपली मेटाफेज वन मेटाफेज वन मध्ये काय होतं तर होमोलोगस क्रोमोझोम्स अरेंज ऑन अ इक्विटोरियल प्लेन आता हे आपण किंवा तुम्ही मायटोसिस मध्ये शिकला आहात होमोलोगस क्रोमोझोम्स एका इक्विटेरियल प्लेनला अरेंज होतात त्यानंतर स्पिंडल फायबर्स आर फुल्ली डेव्हलप स्पिंडल फायबर्स डेव्हलप होतात ॲनाफेज फर्स्टमध्ये काय होतं होमोलोगस क्रोमोझोम्स पुल अवे फ्रॉम इच आदर अँड कॅरी टुवर्ड्स अपोजिट पोल्स बाय स्पिंडल फायबर्स जे स्पिंडल फायबर्स तयार झालेले असतात त्यांच्या मदतीनं जे होमोलोगस क्रोमोजोम्स असतात ते दोन डिफरंट पोल्सकडे पुल आऊट केले जातात त्यानंतर नेक्स्ट स्टेप आहे टिलोफेज फर्स्ट याच्यामध्ये काय होतं न्यूक्लिअर मेम्ब्रेन अँड ओलस लिप रिॲपियर म्हणजे आपल्या इथं जे न्युक्लिअर मेमब्रेन आणि न्यूक्लियर जे जर डिसॲपेअर झालेलं आहे तर टिलोफेजमध्ये परत रिॲपियर व्हायला सुरुवात करते अँड द टू डॉटर न्यूक्लिअर फॉर्म आणि अशा प्रकारे इथं न्यू टू डॉटर न्यूक्लिअर फॉर्म होतात अशा प्रकारे इथं कॅरिओकायनासिस फर्स्ट कम्प्लीट होतं आणि कॅ फर्स्ट सुरू होता आता सायटोकायनेसिस म्हणजे काय असतं सायटोप्लाज्मिक डिव्हिजन असते म्हणजे सायटोकायनेसिक्स फर्स्टमध्ये काय होणार आहे आफ्टर द कॅरिओकायनेसिस कायनेसिस ऑकर्स अँड द हॅपलॉड सेल्स आर फॉर्म हॅपलॉड सेल्स फॉर्म होतात त्यानंतर सुरू होतं मिओसिस टू मिओसिस टूला सेपरेशन ऑफ सिस्टर क्रोमॅटिट्स असं सुद्धा म्हणतात याच्यामध्ये काय होतं टू हॅपलॉय डॉटर सेल्स फॉर्म इन मिओसिस फर्स्ट अंडर गो डिव्हिजन बाय सेपरेशन ऑफ रिकंबाइंड सिस्टर क्रोमॅटिक्स अँड फोर हॅप्लॉईड डॉटर सेल्स आर फॉर्म काय होतं पहा मिओसिस टूमध्ये इथं ही डिप्लॉईड आहे बरोबर ही सेल जी आहे ती डिप्लॉईड आहे त्याच्यापासून मिओसिस फर्स्टमध्ये टू हॅप्लॉईड सेल्स फॉर्म होतात इथे पहा टू हॅप्लॉड सेल्स फॉर्म झाल्या या दोन आणि मिऑसिस सेकंडमध्ये अगेन ह्या ज्या दोन ट्यू हॅप्लॉड सेल आहेत डॉटर सेल्स त्या परत डिवाइड होतात आणि त्याच्यापासून फोर हॅप्लॉड सेल्स फॉर्म होतात अशा प्रकारे मिऑसिस सेकंड कम्प्लीट होतं ओके सो इन दिस वे वी हैव लर्न्ड अबाउट मिऑसिस विच इज ऑकर्स इन केस ऑफ रिप्रोडक्टिव ऑर सेल्स